रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, ब्युघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. महावितरण कडून शेतीपंपासाठी 4 दिवस दिवसा आणि उरलेले दिवस रात्रीचा विद्युत पुरवठा करण्यात येतो. याच प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विटा विभागीय कार्यालयाला आज भेट दिली. यावेळी त्यांनी विटा विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता विनायक इथापे यांची भेट घेऊन तालुक्यातील व परिसरातील महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि महावितरणतर्फे करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ देखील होते. शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, तसेच ज्या ज्या ठिकाणी अपुरे डीपी आहेत त्या ठिकाणी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात यावे, ज्या ज्या डीपींची क्षमता वाढवता येऊ शकते अशा ठिकाणी डीपीची क्षमता वाढवण्यात यावी अशा मागण्या त्यावेळी त्यांनी महावितरणकडे केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कार्यकारी अभियंता इदाते यांना वीज वितरणची कडेगाव तालुक्यातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हा नियोजन मंडळातून ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला होता, त्यातील कामे अद्याप सुरू आहेत. तालुक्यात सिंचन योजनांचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बागायत शेती केली आहे, मात्र तालुक्याला केवळ 4 तासच शेतीची वीज मिळत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शिवाय तेवढ्या 4 तासात सर्वच शेतकरी पाण्यासाठी वीज वापर सुरू करीत असल्याने डीपीवर ताण येत असतो. ओव्हरलोड झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे अशा समस्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या. मुळातच कडेगाव आणि पलूस तालुक्यात वीज वितरण कंपनीने सक्षम इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेले नाही. ते उभा करण्यासाठी दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे. तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. नव्याने काही उपकेंद्र उभी करत असताना असणाऱ्या उपकेंद्रांची आणि त्या अंतर्गत असणाऱ्या डीपींची क्षमता वाढवण्याची गरज आहे अशी मागणी संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केली. त्यासाठी वीज वितरण कंपनीने तालुक्याचा सर्वसाधारण आराखडा तयार करावा. प्रसंगी स्वतः पालकमंत्री जयंत पाटील यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागणी करणार आहोत असेही देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी बसंतराव शिंदे, संभाजी रास्कर, प्रकाश गायकवाड, अरुण हवलदार, बबन माळी, सुधाकर शेट्टे, हनुमंत चव्हाण, मनोज माळी, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.